नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत भाऊसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उदय सामंत सरांनी ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपले विधान मांडलेले आहे, सर्वच्या सर्व आजच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये त्यांनी कधी असे पण सांगितलं की परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघी पद्धतीने होणार, म्हणजे विद्यार्थ्याला ऑनलाईन द्यायची असेल तर तो ऑनलाईन देऊ शकतो आणि विद्यार्थ्याला ऑफलाईन परीक्षा द्यायची असेल तर तो ऑफलाईनसुद्धा देऊ शकतो। दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांच्या समोर असणार आहे। त्यानंतर त्यांनी असे पण सांगितले की ही वेळ आहे की कॉलेजेस हे ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले पाहिजे आणि परीक्षा सुद्धा हा ऑफलाईनच झाल्या पाहिजे की भविष्यात मला असं म्हणून नको ओळखायला जावं की मी एक ऑनलाईन परीक्षा घेणारा एक मंत्री आहे असं माझी ओळख होता कामा नये। तर अशा पद्धतीचं वक्तव्य हे उदय सामंत सरांनी केलं होतं। तर सर्वचे सर्व व्हिडिओचे फुटेज आज आपण बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे पण सांगून दिलं की परीक्षा या कशा स्वरूपात होऊ शकतात। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की बरेचसे कॉलेजेस सुरू झालेले आहे, बरेचसे कॉलेजेस सुरू झालेले नाहीये। काही विद्यार्थी आहे की जे 18 वर्षाचे नाहीये किंवा ज्यांचं वॅक्सिनेशन कंप्लीट झालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलेजला बोलवलं जात आहे। किंवा बरेचसे असे पण कॉलेजेस आहे की ज्या ठिकाणी कॉलेजेस ओपनच झालेले नाहीये, त्या सर्वांबद्दल कन्फ्युजन हे तुमचा व्हिडिओच्या शेवटी मी दूर करून देईल। सर माय क्वेश्चन इज की अभी एग्जाम आगे ऑफलाइन होंगे की ऑनलाइन होंगे? आपको क्या चाहिए? सर ऑब्वियसली ऑनलाइन चाहिए, बट कॉलेज ऑफलाइन चाहिए? कॉलेज ऑफलाइन चाहिए और एग्जाम ऑनलाइन चाहिए। विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कॉलेज सुरू करायचे आहेत। विद्यार्थ्यांना जे वातावरण पूर्वीचं तयार करायचं होतं ते आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये तयार करायचं आहे आणि ते वातावरण तयार करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार नक्की करेल हा शब्द देण्यासाठी मी थांबलो। कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील माननीय मंत्री महोदयांना तर विद्यार्थी विचारू शकतात। सर तुम्ही म्हणाले की आता आपलं कॉलेज स्टार्ट होणार आहे, तर मग सर जे आउटस्टेशन स्टुडंट्स असणार त्यांची हॉस्टेलची व्यवस्था सर होणार आहे की थोडं वेळेनंतर होणार आहे काही सांगतात? आपण हॉस्टेल देखील सुरू करा असं सांगितलेलं आहे विद्यापीठानं, पण हॉस्टेलची परिस्थिती अशी आहे की काही हॉस्टेलमध्ये अजून क्वारंटाईन सेंटर्स आहेत, काही ठिकाणी पेशंट आहेत। अशा सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन कॉलेज वसतिगृह देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। दिवाळीनंतर फुल फ्लेज आपली वसतिगृह देखील सुरू होतील, पण आपण सगळ्यांनी ईश्वरच्यासाठी प्रार्थना करूया की तिसरी लाट येताच कमा नाही। तिसरी लाट जर आली नाही तर वसतिगृह कॉलेजेस आपण 100% बेसिसवर सुरू करू शकतो। थँक्यू सर। नमस्ते सर, सर माय क्वेश्चन इज की अभी एग्जाम आगे ऑफलाइन होंगे की ऑनलाइन होंगे? आपको क्या चाहिए? सर ऑब्वियसली ऑनलाइन चाहिए, बट कॉलेज ऑफलाइन चाहिए? कॉलेज ऑफलाइन चाहिए हाँ। और एग्जाम ऑनलाइन चाहिए? नहीं, आता याच्यातनं देखील विद्यार्थ्यांनी बाहेर पडलं पाहिजे। ऑफलाइन आणि ऑनलाइन, ऑनलाइन ही ऍडजस्टमेंट होती। करोनामध्ये विद्यार्थी जे आहेत ते जर असे सगळे एकत्र आले तर पहिली लाट दुसरी लाट त्याच्यामध्ये आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो, त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट केलेली होती। आता कायमस्वरूपी जर ऑनलाईन केली तर तुम्हाला आनंद वाटेल, पण तुमचे पालक मला मारतील धरून कुठे तिकडे। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी खरोखरच ऑनलाईन आवश्यक आहे, म्हणजे जिथं ऑनलाईनशिवाय पर्यायच नाही तिथं आपण ऑनलाईन घेऊ, आणि ज्या ठिकाणी ऑफलाईन आहे त्या ठिकाणी ऑफलाईन घेऊ, पण ऑफलाईन ह्या एक्झाम यावेळी जास्त होते। ओके सर, थँक्यू सो मच। नमस्कार सर, कोरोनानंतर आपल्या जॉबची आणि याच्या कशा संधी राहणार आहे आपल्या स्टुडंटसाठी? आपल्याला माहीत असेल की एक काही लोकांनी असा एक संभ्रम निर्माण केला होता की ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर जे मार्कशीट तुमचं येईल त्याच्यावर कुठेतरी कोविड बॅच म्हणून दिलं जाईल, बरोबर आहे ना? आपण कुठेही असं लिहिलेलं नाही, जी फॅसिलिटी त्या सर्टिफिकेटवर पूर्वी होती कोविडच्या अगोदर तसंच सगळं आपण वर्डिंग ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल की गव्हर्नमेंट सेक्टरचे एक्झाम तर गव्हर्नमेंटच्या रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे होतात, बरोबर सर, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोविडच्या मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरनं जर नोकरी द्यायला नकार दिला टॅलेंट असताना आणि त्या विद्यार्थ्यानं जर तक्रार केली तर त्या इंडस्ट्रियलिस्टवर किंवा त्या उद्योजकावर आम्ही नक्की कारवाई करतो। धन्यवाद सर। सर आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? सर आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? माझा मेसेज सध्या हाच आहे, कारण मी मेसेज देणे एवढा मोठा नाही, पण माझा मेसेज हा आहे की तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता बघून तुमच्या बरोबरचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील लसीकरण करायला सांगितलं पाहिजे, त्यांनी देखील दोन लसचे डोस घेतले पाहिजे आणि त्यांनी ऑफलाईनच एक्झाम दिली पाहिजे आणि ऑफलाईन एक्झामचीच मागणी केली पाहिजे असा माझा मेसेज आहे। सर कॉलेज स्टार्ट झाल्यावर रेल्वे मध्ये जे स्टुडंट प्रवास करतात तर त्यांना मीन्स आजकाल तिकीट देत नाही? हा प्रश्न बरोबर आहे, 2-3 दिवसामध्ये हा विषय क्लिअर होईल। ज्यांचे दोन डोस झालेले आहेत जे कॉलेजला येणार आहेत त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतर लोकल
प्रवासाची मुभा द्यावी असं आम्ही मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे. ओके सर, थँक यू. जयंत सर, सर त्या मुलांबद्दल काय जे इथे मुंबईमध्ये येऊच नाही शकत मग ते लोक आपली एक्झाम आणि आपलं कोर्स असं पुढे घेतील? ते पण आता दोन डोस घेतल्यानंतर येऊ शकतात. हा सर, पण असं कोणी आहे ज्याला इथे येणं जमणारच नाही, मग त्यांनी काय करायचं पुढे? का जमणार नाही सर? काहीतरी रिझन असू शकतो, आपण काय सांगू शकत? रिझन एक रिझन काय सर? मे बी त्यांना डोस घेतलाच नाही जिथे ते लोक राहत आहेत. ज्यांनी डोस घेतला नाही त्यांना डोस त्याच महाविद्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामध्ये आदित्य साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. ती मोहीम देखील 8 दिवसानंतर सुरू होते. कुठचं तरी व्यवस्थित तुम्ही कारण जर मेडिकली दिलं की बाबा असं असं आणि खरं तर ठीक आहे, पण यायचंच नसेल आणि कारणं असतील ते पण चुकीचं आहे. खरं आहे, बरोबर. थँक्यू सर. जयंत सर, सर आई वुड लाइक टू आस्क कि अगर आप सॉरी आप अरेंजमेंट्स तो बहुत अच्छे से हो रहे हैं हर चीज के लिए, वैक्सीनेशन, इवन कैंप्स भर रखेंगे, सब कुछ होगा, बट इन केस अगर नंबर्स बढ़ जाते हैं केसेस के, आफ्टर स्टूडेंट्स गेट स्टार्ट कमिंग इनटू द कॉलेज, तो तब किस तरह से सिनेरियो कर सकते हैं, मतलब क्या हो? मगाशी मी हे सांगितलं, आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया की नंबर आता वाढू देच नको, त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊया. तो कोरोनातला पॉझिटिव्ह हा शब्द बाजूला ठेवू, पण वागण्यात आपण पॉझिटिव्ह होऊ आणि करोना आता येणारच नाही असा पॉझिटिव्ह विचार करू आणि करोनानं कोण पॉझिटिव्ह होणार नाही हा विचार करू, तर कॉलेजेस समजात. ओके, थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर, विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल. आता जे विद्यार्थ्यांचं सामायिक परीक्षेच्या संदर्भातला निर्णय आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे? तिथे देखील आम्ही ऑप्शन ठेवलेलं आहे की ज्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यांनी ऑनलाईन परीक्षा द्यावी, ज्यांना ऑफलाईन परीक्षा द्यायची त्यांनी ऑफलाईन द्यावी. ऑनलाईन कडनं आता ऑफलाईनकडे वळणं गरजेचं आहे. मागणी अशी झाली पाहिजे की आम्ही ऑनलाईन शिकतो पण एक्झाम आम्ही ऑफलाईन देतो, अशा पद्धतीच्या मागण्या भविष्यामध्ये झाल्या पाहिजेत. कारण आपल्या शेवटी मार्काची जी व्हॅल्यू आहे, मार्काची जी किंमत आहे, ती देखील अबाधित राहिली पाहिजे. ऑनलाईन जिथं जिथं आवश्यक आहे तिथे एक्झाम नक्की घेऊ, पण ऑफलाईनकडे देखील आता वळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं नाही तर माझी प्रतिमाच अशी होऊन जायची भविष्यात, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री हे पदच लोक विसरायचे आणि परीक्षा रद्द करणारा आणि ऑनलाईन एक्झाम घेणारा मंत्री आला अशा पद्धतीचं माझं कुठेतरी नामकरण व्हायचं, तर ते माझं नामकरण असं करायला देऊ नका एवढीच कळकळीची विनंती करतो. तर उदय सामंत सरांच्या वक्तव्यानुसार हे तर सिद्ध होतंय की परीक्षा या ऑफलाईन घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येणार आहे, पण जर समजा कोरोनाची कंडिशन थोडीशी जास्तच वाढली, कोरोनाची रुग्णसंख्या जर समजा जास्त वाढली, तर मात्र परीक्षा या ऑनलाईन होऊ शकतात. पण मॅक्सिमम ट्राय त्यांचा हाच असेल की परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने, मग त्या MCQ च्या स्वरूपात जरी झाल्या तरी सुद्धा चालेल, पण कॉलेजला बोलूनच व्हाव्या असं त्यांचा मॅक्सिमम प्रयत्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासाला लागून जा, कारण तुमची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीची सुद्धा होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यासाला लागायचं आहे, अभ्यासाची सुरुवात करायची आहे आणि जबरदस्त अभ्यास करा, जेणेकरून परीक्षा कशाही हो आपल्याला काहीच घेणे देणे नाही आहे. परीक्षा कशी हो पण आपला अभ्यास रेडी असला पाहिजे, आपला अभ्यास पुरेपूर असला पाहिजे. ज्याचा अभ्यास झाला असेल त्याला टेन्शन घ्यायची गरजच नाही. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अभ्यास करत असताना, शिक्षण चालू असताना पार्ट टाइम जॉब करू इच्छिता, तर सर्वात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे पार्ट टाइम जॉबची, तर बघूया पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत भारतातील सर्वोत्तम टीचिंग ऍप फिलो ऍप, ज्यामध्ये तुम्ही इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दिवसातून फक्त 4 तास शिकवून महिन्याला 20,000 रुपयांपर्यंत कमावू शकतात. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हव्या त्या वेळेमध्ये काम करू शकता आणि विद्यार्थ्यांनी जे पण काही प्रश्न विचारले आहे त्यांची उत्तरे देऊन, त्यांची उत्तरे त्यांना समजावून तुम्ही महिन्याला 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा कमवू शकता. तुम्ही दिवसामधून हव्या त्या वेळेमध्ये तुमचे आवडते विषय निवडून त्या विषयांबद्दलची सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवू शकता. यामध्ये वेळेची लिमिट नाही किंवा पैसे कमवण्याची सुद्धा लिमिट नाही. तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजावून सांगायची आहे. मग आता जास्त वेळ न घालवता आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा फिलो ॲप आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा आणि त्यामध्ये साइन अप केल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते विषय निवडून घ्या. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक छोटासा व्हिडिओ इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सेंड करावा लागेल आणि त्यानंतर एक छोटासा डेमो क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यावं लागेल. हे झाल्यानंतर 48 तासानंतर तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि मग ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला लाईव्ह येऊन तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आणि जेवढे तुम्ही प्रश्न द्याल, जेवढे विद्यार्थ्यांसोबत तुम्ही बोलाल, तेवढं तुमचं पेमेंट वाढत जाईल आणि अशा प्रकारे एखाद्या महिन्यात जी पण काही तुमची अर्निंग झाली असेल ती तुमच्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल. तर लवकरात लवकर डाउनलोड करा फिलो ट्यूटर ॲप.